कधी आलास? हे काय आत्ताच आलो. चला आज चल. दादा त्या बंगल्याचा मालक एक नंबरचा खडूस आहे. खडूस? हळू बोल. दरवाजाला कान असतात आणि इकडच्या दरवाजाला डोळे पण आहेत. धनंजय माने इकडे समोर हे बघा, मी इथे अशासाठी आलो होतो की काही सकाळी तुमचं दर्शन घडलं की माझा सगळा दिवस आनंदात जातो. आणि इतका मला असं म्हणायचं आहे की ते तुम्ही खुशाल म्हणा हो, पण चहा घेणार काय? गरीब भाडेकरूचा गोड चहा. अभी गोड काय खात पित नाही, मला डायबिटीस आहे. बिन साखरेचा करतो. बिन साखर. हे बघ काय काय झालं. कालपासून मी तुम्हाला सांगेन म्हणतो, सारखा विसरतोय मी. कशाबद्दल? डायबिटीस बद्दल. फार त्रास होतो तुम्हाला सांगतो, मला फार त्रास. डायबिटीस वर एक रामबाण औषध आहे. काय सांगताय? काय कंप्लीट क्युअर. काय सांगताय? काय इस्रायल मध्ये? इस्रायल मध्ये? मग मला काय उपयोग? माझा एक मित्र चाललाय ना इस्रायलला. धनंजय राव, तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला? तुम्ही माझ्यासाठी औषध आणलात ना, फार फार उपकार होतील माझ्यावर. पण एक अडचण आहे. कसली? नाही अडचण म्हणजे तशी काही विशेष नाही आहे, पण आहे ना. काय? त्या औषधाला 50 रुपये पडतील. हो मग. मी दिले तुमच्यासाठी, काय वाटेल ते करायला मी तयार आहे. पण सध्या काय, माझं पाकिट अशक्त आहे. दिले तुम्ही? नाही. काय करताय तुम्ही? काय काळजी करताय तुम्ही? एवढं माझ्यासाठी करताय, हे घ्या. मी देतो तुम्हाला 50 रुपये, घ्या. नाही पण ते औषधाचं मात्र विसरू नका. काही काळजी करू नका तुम्ही. नाही पण ते विसरू नका मात्र. वा वा वा, अहो ऐकलं का, यांनी माझ्यासाठी 50 रुपयाचं रामबाण औषध शोधून काढलेलं. दादा तू बाकी ग्रेट आहेस. अरे या लोकांशी असंच वागावं लागतं, नाही तर आपली या जगात काही धडकत नाही. कळलं?